मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाडीबीटी स्कॉलरशिपबद्दल। महाडीबीटी स्कॉलरशिपची लास्ट डेट सर्वांना माहीत होती की 31 जानेवारी 2022 ही तुमची लास्ट डेट आहे। पण या ठिकाणी तुमचे फॉर्म फिलिंग काही विद्यार्थ्यांचे बाकी आहेत, काही विद्यार्थ्यांचे रीअप्लिकेशन जे आहेत रीअप्लाय बाकी आहेत। त्याचबरोबर तुमचे महाडीबीटी स्कॉलरशिपसाठी जर तुम्ही आता अप्लिकेशन करायला गेले तर त्या ठिकाणी तुमची वेबसाईट जी आहे ती एरर जनरेट करत आहे। म्हणजे तुमची अप्लिकेशनची लास्ट डेट आहे 31 जानेवारी, ठीक आहे। तर 31 जानेवारीनंतर डेट वाढणार आहे का, की 31 जानेवारीनंतर आमचे फॉर्म फिलिंगसाठी आम्हाला टाईम भेटणार आहे का, टाईम भेटेल पण किती दिवसाचा भेटणार आहे यावरती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे। कारण टेलिग्रामवरती तुमचे खूप सारे प्रश्न आपल्याला येत होते महाडीबीटी स्कॉलरशिपबद्दल। आतापर्यंत बनवण्याचा रिझन माझ्यावरती महाडीबीटीवरती व्हिडिओ बनवण्याचा रिझन हाच होता की विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम येत नव्हते। मला वाटते जर तुम्ही अप्लिकेशनही कराल, फर्स्ट टाईम कराल, तर फर्स्ट टाईमचाही सुद्धा व्हिडिओ यूट्यूबवरती खूप सारे आहेत। त्याचबरोबर जर तुम्ही रिअप्लाय कराल तर रिअप्लायचे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप सारे आहेत। तुमच्यापर्यंत जेन्युइन माहिती आपल्याला देणे आवडते। तर या ठिकाणी तुम्हाला डेस्ट एक्सटेंड होणार आहे का याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। बघा काही विद्यार्थ्यांचे ॲडमिशन आता बाकी आहेत। ॲज कम्पेअर टू जर तुम्ही मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा विचार कराल तर त्यांचे ॲडमिशन जे आहेत आतापर्यंत बाकी आहेत। आपल्या स्टुडंटसाठी जे आहे त्यांचे फॉर्म फिलिंग बाकी आहेत। त्याचबरोबर त्यांच्यासाठी डेट वाढणार आहे का, त्यांच्यासाठी डेट एक्सटेंड होणार आहे का, तर या ठिकाणी 31 जानेवारी जे आहे तुमची इथे टेम्पररी डेट देण्यात होती। कारण विद्यार्थी जे आहेत फॉर्म फिलिंग ज्या विद्यार्थ्यांचे बाकी होते त्यांनी 31 जानेवारीच्या आतमध्ये कम्प्लीट करणे गरजेचं होता। जर काही विद्यार्थी जर बाकीचे असतील त्यांच्यासाठी डेट ही कन्फर्ममध्ये एक्सटेंड करण्यात येईल। कारण मागच्या वेळेलासुद्धा अशीच एक टेम्पररी डेट देण्यात आलेली होती जानेवारीच्या 31 तारखेपर्यंत। त्याचबरोबर त्यांच्या मिडनाईटमध्ये म्हणजे 31 तारखेला जी लास्ट डेट होती त्याच्यानंतर, ठीक आहे, म्हणजे 1 फेब्रुवारी कन्सिडर करा तुम्ही, 1 फेब्रुवारीपर्यंत तुमच्या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला दिसेल तुमच्या फॉर्म फिलिंगची डेट आहे ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे। तुमची फॉर्म फिलिंगची डेट ती वाढवण्यात आलेली आहे। खूप सारे प्रश्न येत होते तुमच्या टेलिग्रामवरती याबद्दल, म्हणून डेट ही एक्सटेंड होणार आहे। टेन्शन घेण्याची गरज नाही। आज रात्रीला किंवा तुम्हाला उद्या सकाळी त्याबद्दलची अपडेट आमच्या टेलिग्राम चॅनलला नक्की भेटेल। म्हणून टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आणि तुमच्यापर्यंत अपडेट आम्ही पोहोचवत असतो। नेमका व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा। तुमचा एक शेअर त्यांना मदत करू शकतो। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। आजच्यासाठी फक्त एवढाच। जय महाराष्ट्र। डेट ही कन्फर्म वाढेल, तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्की अपडेट भेटेल।